झडपी स्मार्ट एज्युकेशन या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद। शेतात एका पक्षिणीचा खोपा होता, त्यात तिची छोटी छोटी पिलेही होती। मक्याची कापणी होईपर्यंत खोपा सुरक्षित होता। एके दिवशी शेतकरी शेतात आला, तो कोणाशी तरी बोलताना म्हणाला की उद्या मी माझ्या नातेवाईकांशी पिकांच्या कापणीबाबत बोलणार आहे। शेतकऱ्यांचे हे संभाषण पक्षिणीसह तिच्या पिल्लांनी ऐकले। पिले म्हणाली, आई लवकरात लवकर आपल्याला खोपा सोडावा लागेल। आई म्हणाली, काळजी करू नका, काहीही होणार नाही। दुसऱ्या दिवशी कुणीही मदतीला आले नाही। तेव्हा शेतकरी म्हणाला की आता मी माझ्या शेजाऱ्यांना बोलावीन। तिसऱ्या दिवशी कुणी आले नाही। चौथ्या दिवशीही असे झाल्यावर तेव्हा शेतकरी म्हणाला, इतरांच्या भरोशावर बसून काम होणार नाही, उद्या मी स्वतःच पिकाची कापणी करतो। हे ऐकून पक्षिणीने पिल्लांना सांगितले, उद्या उजाडण्यापूर्वीच आपल्याला खोपा सोडावा लागेल, कारण शेतकऱ्याला स्वतःचे काम स्वतःच करावे लागते याची जाणीव झाली आहे। गोष्टीचे तात्पर्य, आपल्या मदतीसाठी कोणीतरी येईल ही अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच करावे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। मनपूर्वक आभार।